नमस्कार मित्रांनो, मी अमित सनगले पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतो गावकडची आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला नमन म्हणजे काय माहीत असेलच आणि आधीचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो जाऊन आधी बघा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एका बालगोपाळाने छान पद्धतीने गायलेली कृष्णलीला। मित्रांनो, कृष्णलीला हा सुद्धा एक नमनाचा भागच आहे आणि त्यामध्ये जो कृष्ण बनतो आपला बालगोपाळ, तो बालगोपाळ स्वतः गाणं म्हणतो। मधुर आवाजामध्ये जो काही गोडवा असतो ना, तर खरंच खूप छान असतो आणि तो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवाला। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बालगोपाळाने गायलेली कृष्णलीला। Oh,
हो गए।